नमस्कार रसिक श्रोते हो, मी संयोजनगंधा जोशी सेंटर स्पॉटमध्ये आपले स्वागत करत आहे. दास सर्वोत्तमाच्या या लेखमालेमध्ये आज आपण द्विज सावधान ऐसे या लेखाचा पूर्वार्ध पाहणार आहोत. श्रोते हो, मागील लेखामध्ये आपण नारायणाला श्रीराम प्रभूंच्या झालेल्या अनुग्रहाच्या दोन कथा पाहिल्या. त्यातील पहिली कथा जास्त ऐतिहासिक ठरते याचे कारण आपण गेल्या लेखात पाहिले. मात्र अनुग्रहाच्या दोन्ही कथांमध्ये श्रावण शुद्ध अष्टमी ही तिथी मात्र समान आहे आणि आजही त्या तिथीला जांबेत श्रीराम मंदिरातर्फे समर्थांचा अनुग्रह दिन साजरा केला जातो. त्या दिवशी हनुमंताला नैवेद्य दाखवला जातो. नारायणाला श्रीराम प्रभूंचा अनुग्रह झाला आणि त्या आनंदामध्ये सूर्याजी पंतांनी आपला देह ठेवला. वडिलांच्या पश्चात एक वर्षाच्या आत नारायणाचा विवाह व्हावा यासाठी राणूबाईंनी जोरदार प्रयत्न सुरू केले. खर तर सूर्याजी पंतांच्या मृत्यूमुळे राणूबाईंच्या भाव विश्वाला फार मोठा तडा गेला होता. प्रत्येक हिंदू स्त्रीला आपण सौभाग्यवती असताना मरण यावे असे वाटते आणि राणूबाई त्याला अपवाद नव्हत्या. राणूबाईंचे आणि सूर्याजी पंतांचे परस्परांवर विलक्षण प्रेम होते. अशा परिस्थितीत राणूबाईंनी सूर्याजी पंतांच्या मृत्यूचा मुद्दा अत्यंत भावनिक बनवून टाकला आणि त्याचा सरळ संबंध नारायणाच्या विवाहाशी जोडला. मी आता दुःखी कष्टी आहे. नारायणाने वडिलांच्या माघारी विवाह करून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी असे म्हणणे सामान्य जगरहाटीला अगदी धरूनच होते. वडील नुकतेच वैकुंठवासी झालेले असताना आईच्या मनाची नाजूक अवस्था सांभाळत नारायणाने काही महिने घरीच थांबायचे ठरवले. त्यासाठी आईने बघून ठेवलेल्या मुलीही पाहण्याचे काम तो करत राहिला. परंतु त्याचवेळी मुलीच्या वडिलांना वेशीपर्यंत सोडायला जातो असे म्हणून त्यांच्या सोबत जाणारा नारायण त्यांना तिथे सांगत असे की मी विवाह करणार नाही, तुम्ही दुसरे स्थळ बघा. अशा चार पाच मुली दाखवल्या गेल्या, परंतु एकाकडूनही काही उत्तर येईना याचे राणूबाईंना आश्चर्य वाटू लागले. शेवटी राणूबाईंनी आपल्या भावाची भानजी गोसावीची मुलगी सून म्हणून करण्याचा निश्चय भावाला बोलून दाखवला आणि दोन्ही कुटुंबांकडून नकार देण्यास कोणतेच कारण नसल्याने शेवटी विवाह ठरला. परंतु नारायणाच्या मनाची मात्र प्रचंड घालमेल सुरू होती. राणूबाईंच्या भावनात्मक जाळ्यात अडकण्या इतका नारायण कच्चा नव्हताच मुळी. वडिलांच्या मृत्यूचे नारायणाला नक्कीच दुःख झाले होते, पण या दुःखाचा उपयोग त्याने वैराग्य वृद्धीसाठी केला. संसाराची नश्वरता त्याने पुरेपूर ओळखली होती. वडिलांची प्रवचने ऐकली होती. आपला मामा भानजी गोसावी याची कीर्तनेही ऐकलेली होती. त्यामुळे मूळच्या विरक्त असलेल्या नारायणाने संसारात न पडण्याचा ठाम निश्चय मनाशी केला होता. सर्व सुखे पायाशी होती. घरामध्ये कशालाही कमी नव्हते. तरी सुद्धा नारायणाचे मन घरामध्ये रमत नव्हते. संसारामध्ये अडकून सर्वसामान्यांप्रमाणे जीवन व्यतीत करण्याची नारायणाला मुळात इच्छाच नव्हती. कारण नारायणाचा जन्मच हा उत्तुंग अशा धर्मकार्यासाठी राष्ट्रकार्यासाठी झालेला होता. या गोष्टी घरातल्यांशी बोलून परिस्थिती फार बदलणार नाही हे लक्षात येण्याइतका नारायण कुशाग्र बुद्धीचा होता. तो शांतपणे न चिडता सर्व गोष्टी हाताळत होता आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. घरातून बाहेर पडण्याची नेमकी संधी, नेमका मार्ग मिळेपर्यंत सर्वांना खेळवत ठेवणे नारायणाला अपरिहार्य होते. वडिलांच्या माघारी तो लगेचच घरातून निघून गेला असता तर हे दोन्ही आघात राणूबाईंना सहन झाले नसते आणि म्हणून नारायण शांत होता. मुलीचे वडील त्याचे मामाच असल्याने मी लग्न करणार नाही हे सांगायची सोय नव्हती. मुळात नारायणाच्या जीवनातील वैराग्याचे महत्व आणि वैचारिक मांगल्य लक्षात घेता
सख्ख्या मामे बहिणीशी लग्न करावे याचा आईने घातलेला घाट त्याला आवडला नसावा. त्यासाठी विवाह मंडपातून पळून जाण्याची शिक्षा मातेला देण्याची कठोर योजना त्याने आखली असावी. शेवटी केव्हा तरी मन कठोर केल्याशिवाय हा संसारिक गुंता सुटलाही नसता. खरे तर या ठिकाणी राणूबाईंच्या मानसिकतेचे खूप आश्चर्य वाटते. कारण सूर्याजी पंतांना जेव्हा श्री रामप्रभूंनी दर्शन दिले होते तेव्हाच स्पष्ट सांगितले होते की थोरला मुलगा विवाह करून संसार सांभाळेल, परंतु धाकटा मुलगा मात्र विवाह न करता जगदोद्धार करेल. असे असतानाही राणूबाईंना नारायणाच्या लग्नाची एवढी पंचाईत का करावीशी वाटली? तर इथे असे म्हणता येईल की कुणी काहीही सांगितलेले असले तरी मातृसुलभ भावनेतून आपल्या मुलाचा विवाह व्हावा आणि त्याने संसार करून सुखी व्हावे असे वाटणे अगदी साहजिकच होते. पण नारायणाच्या लग्नाचा असा विचार करून एका दृष्टीने राणूबाईंनी त्याला त्याचा मार्ग मोकळा करून दिला होता. आता इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो की नारायणाने आईच्या बाबतीत कठोर व्हावे हे ठीक आहे, पण त्याची शिक्षा भानजी गोसावींच्या मुलीला कशासाठी मिळावी? तिच्या आयुष्याशी त्याने हा जुगार का खेळावा? बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा विचार येतो की नारायणाने त्या मुलीवर अन्याय तर केला नाही ना. मुळात कोणावरही अन्याय करण्याचे वय नारायणाचे नाही आणि त्याची ती वृत्तीही नाही. म्हणूनच दास विश्रामधाम कार म्हणजेच आत्माराम महाराज म्हणतात की लग्नाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे नारायण आणि गंगाधर एकमेकांकडे बघून हसत असत. एवढेच नव्हे तर मंगलाष्टक सुरू झाले तेव्हा गंगाधराने नारायणाकडे पाहून सांकेतिक हास्य केले असाही स्पष्ट उल्लेख आहे. याचा अर्थ श्रेष्ठ गंगाधराने आपल्या भावाच्या मनातील वैराग्याची तीव्र इच्छा जाणली. नारायणाने लग्न मंडपातून पळून जायचे आणि त्याचबरोबर मामाच्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून द्यायचे ही गंगाधर आणि नारायण यांच्यातील पूर्वनियोजित गोष्ट होती. त्यामुळे त्या मुलीचे पुढे काय झाले असेल हा प्रश्न मुळात व्यर्थ आहे. कारण त्या काळातील स्त्रियांच्या परिस्थितीबाबत विचार करता एखाद्या मुलीच्या जीवनाशी खेळ करणे हे गंगाधर आणि नारायण या दोघांच्याही संस्कारात बसण्यासारखे नव्हते. आणि म्हणूनच अंबडच्या देशमुख घराण्यातील एक 11 वर्षाच्या मुलाशी लग्न लावायचे हे गंगाधर आणि नारायण यांच्यामध्ये आधीच ठरले असावे. या मुलीचे कोणतेही नुकसान आपल्यामुळे होणार नाही याची दीर्घ सूचना नारायणाकडे होती. नारायणाच्या पुढील सर्व योजना गंगाधराला ठाऊक नसल्या तरी अशा पद्धतीने त्याला तपस्येसाठी मदत करताना देव जोडे तरी करावा अधर्म हे नारायणाने गंगाधराच्या गळी उतरवलेले असणार. आणि म्हणूनच नारायणाने गंगाधराला पुढे करून हे सर्व नाट्य घडवले असणार. जेव्हा जेव्हा आईने नारायणाच्या लग्नाचा विचार सर्वांसमोर मांडला तेव्हा तेव्हा नारायणाचे लग्न ठरविल्यास नारायण हातचा निघून जाईल अशी मौलिक सूचना गंगाधराने आईला प्रत्येक वेळा दिलेली होती. याचा अर्थ नारायणाच्या मनातील योजना गंगाधर ओळखून होता. म्हणूनच जेव्हा नारायण बोगल्यावरून पळून जातो त्यावेळी आईची समजूत घालताना मी या गोष्टीची तुला आधी कल्पना दिली होती, आता नारायणाला दोष देऊन शोक करण्यात काहीही अर्थ नाही असे गंगाधर आईला म्हणालेला आहे. घरातून बाहेर पडण्याआधी यथासमय मी आईला येऊन परत भेटेन असा शब्दही नारायणाने गंगाधराला दिलेला असेल. म्हणूनच नारायण पळून गेल्यावर सगळी परिस्थिती गंगाधराने मोठ्या कुशलतेने हाताळलेली आहे. 12 वर्षांचा मुलगा लग्न मंडपातून पळून जातो आणि त्याला कोणीच पकडू शकत नाही यावर विज्ञान युगातील तरुण मंडळी झटकन विश्वास ठेवणार नाहीत. पण जेव्हा एखादे महान कार्य घडायचे असते
त्यावेळेला सगळे फासे कसे योग्य बाजूने पडतात याचे उदाहरण म्हणजेच नारायणाचा विवाह। लग्न गोरज मुहूर्तावर होते। लग्नाचा मुहूर्त फाल्गुन वद्य अष्टमी आणि वेळ होती रात्रीचे 7:40। फाल्गुन महिन्यात हिवाळ्याची शेवटची लाट असते। वद्य पक्षातील अष्टमीला रात्री 1 पुढे आकाशात चंद्र येतो, अंधार लवकर पडतो, त्यात लग्न आसन गावला म्हणजेच आजोळी आहे। नारायणाला सर्व परिसर माहिती आहे। जांबेपासून आसनगाव म्हणजे अवघ्या 2-3 मैलांवर। त्या रस्त्यावरून नारायण लहानपणी शेकडो वेळा मामाकडे गेलेला असणार, त्यामुळे आसनगावहून पळून कसे जायचे हे त्याला चांगलेच ठाऊक असणार। रंगीत तालीम म्हणून एखाद्या रात्री तो आसनगावहून जांबेला आलाही असेल। समर्थांच्या व्यवस्थापन शास्त्रावर सध्या जगभर चर्चा सुरू आहेत, तेव्हा नियोजन, दीर्घ सूचना, सावधानता आणि प्रत्यक्ष कार्यवाही या सगळ्या गोष्टी वेळेनुसार त्यांनी घडवून आणल्या असणार। इकडे अखेर नारायणाचे लग्न ठरले या विचाराने राणूबाई अतिशय आनंदात आहेत। हा सोहळा पाहायला सूर्याजी पंत नाहीत याची सल त्यांच्या मनाला कुठेतरी असणार, पण एकदा नारबाचे लग्न होणार या मनाच्या हलकेपणाने त्या दुःखावर त्यांनी मात केली असतार। रात्रीची वेळ, रस्त्यावर दिवे नाहीत, सगळीकडे अंधार, अशा परिस्थितीत लग्नाची सर्व तयारी जोरात चालू होती। त्या काळी विद्युत दिवे नसल्याने जागोजागी टेंभे अथवा दिवे ठेवले जायचे आणि या अंधाराचा नारायणाने पूर्ण फायदा घेतला। या पुढील कथाभाग आपण पुढील लेखात पाहणार आहोत। तोपर्यंत श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।